भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे कोणत्याही पक्षात जाणार नाहीत, त्या भाजपमध्येच राहणार. त्यांच्या वडिलांचं आयुष्य भाजपमध्ये गेलं, त्यांचंही गेलं आहे. त्या कुठे जाणार नाहीत, त्या भाजप सोडणार नाहीत. ऊन पाऊस सर्वच पक्षात सुरू असतो, असं वक्तव्य महादेव जानकर यांनी पुणे येथे केलं आहे. रासप राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं पुण्यात दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पंकजाताई मुंडे यांच्या बाबतीतलं हे वक्तव्य केलं आहे. पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर देण्यात आली आहे, यावर प्रतिक्रिया देताना महादेव जानकर यांनी स्पष्टच काय सांगितलं ते तुम्ही ऐका. कसं आहे, आज सध्याला त्यांचं आता लगेच आपण एका महिन्यात एखाद्या सरकारची परीक्षा घेणं योग्य नाही. माझ्या माहितीप्रमाणे हे सरकार विकासाच्या दृष्टीने काम चांगलं करत आहे. 53 जवळजवळ जी आर कांडे सर्व समाजाला घेऊन चाललेला आहे, शेतकऱ्यांना घेऊन चाललेला आहे आणि जनतेचाही प्रतिसाद चांगला मिळतो विकासाच्या दृष्टीने सरकार. काय आम्ही NDA मध्येच राष्ट्रीय समाज पक्ष आहे आणि राष्ट्रीय समाज पक्षाला एक कॅबिनेट मंत्रीपद मिळावं ते आम्ही मागणी केलेली आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे दिलेलं आहे. राष्ट्रीय समाज पार्टीचे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष काशीनाथ शेवते आणि महासचिव ज्ञानेश्वर सलगरनी देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेऊन चंद्रकांत दादाच्या अध्यक्षांची भेट घेऊन मागणी केलेली आहे. आता तो निर्णय त्यांच्या कोर्टात आहे, मित्रपक्षाला घ्यायचं का काय करायचं. नाही ताई काय भाजप सोडणार नाही, भाजप बरीच त्या राहणार. त्यांच्या वडिलांचं आयुष्य त्यात गेलेलं आहे, ताईचं गेलेलं आहे, त्यामुळे ते राष्ट्रवादी म्हणजे दुसऱ्या पक्षाचं नाही. आता हे तुमच्या हे आता चाललं आहे, ठीक आहे. प्रत्येक पक्षाला ऊन आणि सावली असतीच हे लक्षात ठेवून चाललं पाहिजे. त्यामुळे तेच काय नाही, माझ्या माहितीपर्यंत ती भाजप सोडून जाणार नाही.